ज्यात मी फार आनंदी आहे. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की माझ्या गावाने किंवा माझ्या भावानी किंवा माझ्या नातेवाईकांनी इतके मोठे आनंदासह माझे स्वागत केले, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून धन्यवाद करतो. गावकऱ्यांनी आमच्या मुलाचा जो मोठा आदर सत्कार केला, त्याबद्दल मी गावकऱ्यांची आणि सगळ्या नातेवाईक आणि पाहुणे मित्रमंडळींची खूप आभारी आहे. राजकारणाच्या रूपाने उभे नाही, एका सैनिकाचा सन्मान झाला पाहिजे, आज त्यांच्याबद्दलच बोललं गेलं पाहिजे, यावर आपण खरोखरच एक कानमंत्र दिलेलं आहे. धन्यवाद. नोकरी म्हणताय की ही सेवा आहे. कोणी जर नोकरी म्हणून जात असेल अशक्य आहे.